नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या फटाफट. वरोरा तालुक्यातील मजराजवळ असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटसमोर काल सायंकाळच्या सुमारास अपघात झाला. मोटरसायकलला मागवून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने गहुदास मगरे वय 55 हे जागीच ठार होऊन राजेंद्र मगरे वय 50 हे गंभीर जखमी झाले आहेत. श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने काल शेगाव ते चंद्रपूर अशी वारी काढण्यात आली. या वारीला चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या मंदिरातून सुरुवात झाली असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवली. भद्रावती तालुक्यातील माजरी गावात काल पहाटे 3 वाजताच्या सुमारास एका कॅन्सरग्रस्त महिलेने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. मृतक महिलेचे नाव लक्ष्मी नरसय्या यमलावार वय 60 असून तिच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांना देत असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार 2000 रुपये जमा करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात नरभक्षी वाघ व जंगली हत्तींचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करीत गडचिरोली काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यात खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आंदोलन करताना मार्गदर्शन केलं. भद्रावती शिक्षण संस्थेच्या वतीने भद्रावती येथे 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रन फॉर फ्रेंडशिप हे या स्पर्धेचे ब्रीदवाक्य राहणार आहे. वरोरा येथील लोक शिक्षण संस्था वरोरा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य कन्या विद्यालयातील 2 खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. फाल्गुनी राजू कासावार व पूर्वा गजानन घाणोडे अशी त्यांची नावे असून दिल्ली येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर गट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. गुगुल शहराकरिता नवीन पाणी पुरवठा आणि भुयारी गटारी योजनेसाठी 250 कोटी रुपये तसेच रस्ते व इतर विकास कामासाठी 10 कोटी रुपये नागपूर अधिवेशनादरम्यान मंजूर झाले. त्यामुळे पाणी पुरवठा अपुरा पडत असलेल्या गुगुसवासियांना लवकरच अमृत योजनेचा लाभ घेता येणार आहे. बल्लारपूर तालुक्यात भुरट्या चोरांनी हैदोस घातला असून परिसरातील नागरिक चांगलेच हैराण आहेत. मागील 2-3 दिवसापासून वार्ड क्रमांक 3 मध्ये कित्येकदा चोरी झाल्यामुळे पोलीस विभागाने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील संतप्त नागरिकांनी केली आहे. चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी गुरुवारी महानगर काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली. 2 वर्ष होऊनही कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी कार्य करत नसल्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करावी लागली असे रामू तिवारी यांनी त्यावेळी सांगितले. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.